नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका युट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपल्या नवीन युट्यूब सिरीज जी आहे डेली बँक निफ्टी अनालिसिस, या व्हिडिओमध्ये मी परत एकदा सर्वांचं स्वागत करतो. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी आपण सर्वांना विनंती आहे की जर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल आणि त्याच्यामध्ये मी जे सांगितलं होतं त्यानुसार मार्केटमध्ये आज काय झालं हे तुम्ही स्वतः ऑब्झर्व केलं असेल, तरी पण मी पण काय करणार आहे तुम्हाला हे सांगणार आहे आणि त्यानुसार आज मार्केटनं काय रिॲक्ट केलं हे फक्त पहिल्यांदा बघा. मी बाकीच्या गोष्टी लांबवत बसणार नाही किंवा आपल्याला वेळ पण तितका नाही जास्त लांबवत बसणार. तर बघा, मी आजचं मार्केटचं जे अनालिसिस करून मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्यामध्ये मी काय सांगितलं होतं तुम्हाला, आपल्याला बँक निफ्टी जो आहे तो कालचा जे क्लोजिंग झालं होतं बँक निफ्टीचं, तर या ठिकाणी साधारणतः 32,900 आसपास काहीतरी या ठिकाणी बँक निफ्टीचं काल क्लोजिंग झालं होतं, बरोबर का? या ठिकाणी बँक निफ्टीचं क्लोजिंग काल झालेलं, ओके, कालचं बँक निफ्टीचं जे क्लोजिंग होतं हे 32,293 क्लोजिंग झालं होतं बँक निफ्टीचं, ओके. आणि मी तुम्हाला जो व्ह्यू सांगितला होता काय सांगितला होता की आपल्याला बँक निफ्टीला जर शॉर्ट करायचं असेल, पुट मध्ये जर काम करायचं असेल, तर जोपर्यंत मार्केट 32,000 खाली किंवा 31,943 खाली जोपर्यंत क्लोज देत नाही तोपर्यंत पुटला तुम्ही काम करू नका सांगितलं होतं. त्यानुसार आज दिवसभरामध्ये मार्केट ह्या रेंजच्या खाली गेलेलं नाही हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घेतलं असेल. त्याचबरोबर दुसरा आज प्रॉब्लेम असा झाला की अचानक एक अनशेड्युल्ड अशी प्रेस कॉन्फरन्स जे आहेत रिझर्व्ह बँकेचे जे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास यांनी काय केली, घेतली 10:00 आणि त्यामुळे मार्केटमध्ये ओलॅटिलिटी जी आहे ती थोडी जास्त आली होती, ओके. त्यामुळे आपले कॉल पण एवढे जास्त ऍक्टिव्ह झाले नाही, तरी पण बऱ्यापैकी आपल्याला मुवमेंट कॅच करता आले. मग मी तुम्हाला काल काय सांगितलं होतं की बाबा आपल्याला जर ट्रेड करायचं असेल कॉल साईडला काय केलं होतं मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा जर बाय करायचं असेल तर कुठून बाय करायला सांगितलं होतं, काय बाय करायला सांगितलं होतं हे पहिल्यांदा बघा. तर मी सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 32,522 वरती जर बँक निफ्टी निघाला तर तुम्हाला डेफिनेटली बँक निफ्टी 32,800 ते 33,500 टार्गेट जे आहे ते काय देईल त्या ठिकाणी देईल हे सांगितलं होतं. हे कालच्या व्हिडिओचा सार आहे. तर बघा आज ऍक्च्युअली मार्केटमध्ये काय झाले, काय म्हणतोय मी आज मार्केटमध्ये काय झालं. तर बघा अजून एक प्रॉब्लेम असा यायला लागला की बरेच लोक युट्यूबला कमेंट्स करायला लागलेत, फोन करायला लागलेत, टेलिग्रामला मेसेज करायला लागलेत, व्हॉट्सअपला मेसेज करायला लागलेत, सर आमचं ऑलरेडी झिरोदा मध्ये अकाउंट आहे, अपस्टॉक मध्ये अकाउंट आहे, आम्हाला तुमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करायचं आहे, काय करावं लागेल. तर बघा मित्रांनो, साधं सिम्पल कान डोळे उघडे ठेवून ऐका, बघा मी काय सांगतोय. तुम्हाला जर आपल्या फ्री टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हायचं असेल आणि एकही रुपया न भरता फ्री इंट्राडे ट्रेडिंगचे कॉल मिळवायचे असतील तर त्यासाठी 2 अटी ठेवलेत मी. पहिली अट अशी आहे की तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये मी जी लिंक दिली झिरोदा आणि अपस्टॉक डिमॅट अकाउंट ओपनिंगची, त्याच्याद्वारे पहिल्यांदा डिमॅट अकाउंट ओपन करून घ्या आणि डिमॅट अकाउंट नुसतं ओपन करू नका. डिमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर मला सांगा की जर मी एक ऍक्टिव्ह ट्रेडर आहे आणि मला डेली मार्केटमध्ये काम करायचं आहे तर मला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, तर मी लगेच तुम्हाला जॉईन करेल. नुसतं अकाउंट ओपन करायचं, ट्रेडिंग करायचं नाही, इन्व्हेस्टमेंट करायचं नाही, काहीच करायचं नाही आणि नुसतं अकाउंट ओपन करून ठेवायचं आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन ह्याच्यात काही उपयोग होत नाही पहिल्यांदा लक्षात घ्या, तर असं जॉईन होऊ नका. दुसरी अट अशी की बाबा तुमचं ऑलरेडी झिरोदा अपस्टॉक मध्ये बऱ्याच लोकांनी अकाउंट ओपन केलं, कारण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये अकाउंट ओपनिंग सगळीकडे सुरू आहे, कोण पण येते अकाउंट ओपन करते, पण तुम्हाला प्रॉपर गायडन्स, प्रॉपर नॉलेज, प्रॉपर डायरेक्शन कोण दाखवते मार्केटमध्ये बघा, त्यांच्या मार्फत डिमॅट अकाउंट ओपन करा, तुम्हाला त्याचा जास्त बेनिफिट होईल, ओके. तर ह्या नसेल तर मग तुम्हाला पेड सर्व्हिस जे आहे ते आपण मंथली बेसिसवर 2,000 रुपये चार्जेस जे आहेत ते काय केले त्याला फिक्स केले, ते चार्जेस पे करून एकतर पेड सर्व्हिस जॉईन करू शकता, नसेल तर फ्री ऑफ कॉस्ट मध्ये जर कॉल घ्यायचे असतील तर तुम्हाला झिरोदा आणि अपस्टॉक द्वारे डिमॅट अकाउंट ओपन करून ऍक्टिव्ह ट्रेडर म्हणून काय करावं लागेल त्या ठिकाणी घ्यावं लागेल. त्याची लिंक मी काय केले डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले. बघा आजचं मार्केटचं क्लोजिंग जे आहे ते काय झाले बघा, पहिल्यांदा आज जो बँक निफ्टी जो आहे तो क्लोज झालाय. हा कितीला क्लोज झालाय बँक निफ्टी मित्रांनो, 32,853 बँक निफ्टी क्लोज झालाय. सकाळी बँक निफ्टीचं ओपनिंग 32,577 झालं, त्यानंतर बँक निफ्टीनं आज डे हाय जो तयार केलाय तो 32,861 केलाय आणि मार्केटचा जो लो आहे तो 32,072 आहे. म्हणजे मार्केटचा पुट स्वाईटला आपल्याला आज अपॉर्च्युनिटी मिळालेली नाही हे पहिल्या लक्षात. मित्रांनो अजून एक खूप महत्वाचं मी तुम्हाला या ठिकाणी सांगते, मार्केटमध्ये जर ट्रेडिंग करायचं असेल आणि तुम्हाला जर पैसा कमवायचा असेल तर मार्केटला समजून घ्या पहिल्यांदा. काय म्हणतोय मी, मार्केटला समजून घ्या. सकाळी मार्केट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी खूप मोठी रेड कॅन्डल तयार झाली, ह्या कॅन्डलनं बऱ्याच लोकांना ट्रॅप देखील केलं आणि ही कॅन्डल तयार व्हायच्या अगोदरच मी सगळ्या लोकांना आपल्या बाहेर काढलं होतं की तुम्ही तुमच्या पोझिशन असतील तर क्लोज करा. बघा बँक निफ्टीचं बिहेव्हिअर काय, ही 1 मिनिटाची जर कॅन्डल मी या ठिकाणी ड्रॉ केली तर सकाळी मार्केटमध्ये काय झालं होतं, किती मोठी ही स्पाईक आली होती. हे 1 मिनिटामध्ये मार्केट 389 पॉईंट खाली आलं होतं. किती, 1 मिनिटामध्ये बँक निफ्टी 389 पॉईंट खाली आला होता आणि त्यानंतर पुढल्या 1 मिनिटामध्ये बँक निफ्टी हा 202 पॉईंट वर गेला होता.
मित्रांनो, बँक निफ्टीमध्ये जर पैसा कमवायचा असेल तर बँक निफ्टीमध्ये टायमिंग सगळं मॅटर करत आहे. तुम्ही जर त्या टायमिंगमध्ये एंट्री घेतली तर तुमचा पैसा बनतो, अदरवाईज तुमचा पैसा बिलकुल मार्केटमध्ये बनत नाही. आणि फक्त 10 ते 15 मिनिटं असतात बँक निफ्टीमध्ये पैसा कमवण्यासाठी दिवसभरामध्ये. 1-3 वेळा ही ऑपॉर्च्युनिटी मिळते, म्हणजे थोडक्यात अर्धा तास वेळ असतो पूर्ण दिवसभराचं जर कॅल्क्युलेशन केलं तर. ह्या अर्ध्या तासाच्या जर बाहेर तुम्ही एकदा गेला आणि परत जर ट्रेडिंग करायचा प्रयत्न केला तर त्यातनं तुमच्या हातात काही देखील लागत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. विनाकारण दिवसभर मार्केटमध्ये अब्दत बसू नका, ट्रेडिंग करू नका पैसा कमवण्यासाठी, मार्केटमध्ये तुम्हाला पैसा बनणार नाही. आणि मित्रांनो, आजचं बँक निफ्टीचं जे एवढं भारी सेटअप बनलंय, उद्या बँक निफ्टीच्या ऑप्शन मध्ये तुमचा इझिली ऑप्शनचा प्रीमियम डबल होऊ शकतो, टेबल होऊ शकतो, पैसा डबल करायची ऑपॉर्च्युनिटी उद्या तुम्हाला आहे. फक्त तुम्हाला प्रॉपर ठिकाणी एंट्री घ्यावी लागेल आणि प्रॉपर एसएल जो आहे तो काय करावा लागेल, फॉलो करावा लागेल. बघा मी मित्रांनो, मी तुम्हाला पहिल्यांदा आज सकाळी काय कॉल दिले होते ते दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा आपण कशा पद्धतीचे कॉल देतोय, काय करतोय. तर बघा, बँक निफ्टी जो आहे, मी 9:09 मेसेज टाकला होता की 37,000 सीई तुम्ही 263 वरून काय करा, बाय करा. पण हा ऍक्टिव्हच झाला नाही लवकर, काय म्हणतोय, हा ऍक्टिव्ह झाला नाही, त्यानंतर तो मी त्याला सोडून दिला होता. त्यानंतर परत मी या ठिकाणी 32,700 सी बाय अबाव 325 वरून बाय करायला सांगितला होता आणि त्याचा एसएल जो आहे तो 300 रुपयाचा दिला होता. वेट फॉर ऍक्टिव्ह, जोपर्यंत ऍक्टिव्ह होत नाही तोपर्यंत एंट्री घेऊ नका म्हणून सांगितलं होतं. त्याचबरोबर तो काय ऍक्टिव्ह झालाच नाही त्यावेळेला. परत त्यानंतर 9:21 32,300 पीई बाय करायला सांगितलं होता 320 ला. तो मात्र ऍक्टिव्ह झाला. तो ऍक्टिव्ह झाल्यानंतर त्याचा आपण एसएल काय केला होता, 296 एसएल दिला होता. म्हणजे माझा एसएल खूप छोटा असतो हे पहिल्यांदा लक्षात. ह्या पुटनं किती मुवमेंट दिली, 320 ते 332 ची मुवमेंट दिली. त्यानंतर त्यानं 348 हाय केला. मी एसएल जो आहे तो काय केला होता, डायरेक्ट 300 आणून ठेवला होता. म्हणजे आपली एंट्री 320 झाली होती, आपला एसएल 300 होता. म्हणजे इथं 20 पॉईंटचा एसएल जो आहे तो हा पण हिट झाला, कारण का आपण प्रॉफिट तिथं बुक करायला सांगितलं होतं, त्यामुळे तो आपण एक्झिट झालो. त्यानंतर परत मी 33,600 सी 9:28 बाय करायला सांगितलं होता आणि वेट फॉर ऍक्टिव्हचा मेसेज टाकला होता. हा 9:28 सांगितलेला कॉल ऑप्शन 32,600 9:30 ऍक्टिव्ह झाला. त्याचा पण एसएल 310 दिला होता. इथं एसएल थोडा काय केला होता, मोठा जो आहे तो घेतला होता, हे पहिल्यांदा लक्षात घ्या, कारण का मार्केटमध्ये ओलॅटिलिटी येणार होती त्यामुळे. तर ह्या ऑप्शननं पण 340 ते 354 असेल. त्यानंतर 358 हाय जो आहे तो काय केला होता, त्या ठिकाणी केलेला होता, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि तिथं पण मार्केट रिव्हर्स काय झालं होतं, त्या ठिकाणी फिरलेलं. परत मी परत अजून एक सीई जो आहे तो बाय करायला सांगितलं होता, 32,700 सीई परत एकदा 320 वरून बाय करा. आणि इथं वेसेल मोतर 300 दिलं, म्हणजे 20 पॉईंट दिलं. आणि हा मोतर काय झाला होता बघा, हा दिलेला कॉल कितीला आहे, 10:19 मी 10:23 सांगितलं होतं हे बूम होणार आहे आता, वेट म्हणून सांगितलं. आणि त्यानंतर तो 10:31 ऍक्टिव्ह झाला होता. 320 ते 372 हाय केला त्यावेळेला, लगेच एसएल वगैरे त्याचा रिवाइज केला होता. आणि इथं पण मार्केट म्हणजे प्रॉपर एंट्री आज नव्हती. आणि बघा, बँक निफ्टीमध्ये जर तुम्हाला पैसा बनवायचा असेल तर दिवसभर मार्केट सोबत लढत बसू नका. पहिली गोष्ट, मार्केट तुम्हाला पैसा देते का नाही हे लगेच कळतं. मार्केट जर पैसा देणार नसेल तर गपचूप मार्केटमधून बाहेर पडणं हा बेस्ट वे काय केला जातो, त्या ठिकाणी मांडला जातो. तर बघा मित्रांनो, उद्या काय होणार आहे हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला जे एक्साइटमेंट असेल ते उद्याच असेल, बाबा उद्या मार्केटमध्ये काय होणार आहे. तर मी काय करतो, कुठलाही वेळ न घालवता लगेच तुम्हाला दाखवतो की उद्या मार्केटमध्ये काय होणार आहे. आणि एवढं जबरदस्त चार्ट फॉर्मेशन वगैरे बँक निफ्टीमध्ये आज तयार झालंय, ते बघा एकदा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल उद्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं. तर हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. ओके, तर आज मार्केटनं काय केलंय बघा. पहिल्यांदा आज सकाळी मार्केट ओपन झाल्यापासून कंटिन्यू बेसिसवर मार्केट काय झालं, या ठिकाणी वरती गेले. काय म्हणतोय मी, मार्केट जे आहे ते कंटिन्यू बेसिसवर या ठिकाणी वरती गेले, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. इथे एक ट्रेंड लाईन तयार झाले, म्हणजे 32,851 बँक निफ्टीचं आजचं क्लोजिंग झाले. त्याच वेळेला उद्यासाठी सर्वात महत्वाची लेवल काय आहे, तर मित्रांनो उद्या देखील 32,273 ही लेवल खूप महत्वाची आहे. आणि त्याचबरोबर अजून एक लेवल जी आहे ती उद्या महत्वाची आहे, ती म्हणजे 32,487. हे नोट करून ठेवा तुम्ही पहिल्यांदा. काय म्हणतोय मी, 32,478 त्याच्या खाली जर बँक निफ्टी उद्या ओपन झाल्यानंतर जर निघाला, समजा उद्या बँक निफ्टीचं ओपनिंग जे आहे हे 32,500 वरती कुठेही होऊ द्या, 500 ते 600 दरम्यान जर बँक निफ्टीचं उद्या ओपनिंग झालं, 32,500 ते 32,600 दरम्यान, आणि त्यानंतर जर बँक निफ्टी खाली यायला सुरू झाला आणि खाली येऊन जर बँक निफ्टीनं 32,478 ही लेवल जर ब्रेक केली बँक निफ्टीनं, तर तुम्हाला पहिलं टार्गेट जे आहे ते 32,273 काय होणार आहे, त्या ठिकाणी डेफिनेटली गॅरंटेड मिळणार आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि त्याच्या जर खाली बँक निफ्टी स्लिप झाला मित्रांनो,
तर जास्तीत जास्त बँक निफ्टी 32,000 येईल. 32,000 खाली कुठल्याही परिस्थितीत जाणं शक्य वाटत नाही. म्हणजे मार्केटमध्ये कुठल्या अनएक्सपेक्टेड गोष्टी घडल्या, ग्लोबल सेंटिमेंट चेंज झाला, तर इथे ह्या गोष्टी होऊ शकतात. म्हणजे डाऊन साईडला पीई साईडला जर उद्या तुम्हाला काम करायचं असेल तर ह्या दोन लेवल घ्या. म्हणजे पहिली ऍक्टिव्ह लेवल जे आहे ती तुमची कुठून होईल, 32,478 खाली बँक निफ्टी जोपर्यंत क्लोज होणार नाही तोपर्यंत तुम्हाला बँक निफ्टीवरती शॉर्ट जायचं नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके, दुसरं महत्वाचं काय, तुम्हाला उद्या कॉल साईटला जर ट्रेड टाकायचं असेल बँक निफ्टीमध्ये तर काय फॉर्मेशन तयार झाले बघा. आता बँक निफ्टीने जे क्लोजिंग दिले ते जबरदस्त क्लोजिंग दिलेलं मित्रांनो. बँक निफ्टीन आजचं जे क्लोजिंग दिलंय 32,851 बँक निफ्टीनं क्लोजिंग दिलंय. आणि ऑप्शनचा जो रेझिस्टन्स आहे मित्रांनो बँक निफ्टीचा, किंवा ऑप्शन मध्ये हायएस्ट कॉल रायटर किंवा ऑप्शन सेलर कुठं थांबलाय, सध्या 33,000 रेंजला येऊन थांबलाय. मग आता मार्केटला उद्या जर सकाळी ओपनिंग झालं मार्केट, काय म्हणतोय मी काळजीपूर्वक ऐका बघा, हे कारण का एक एक पॉईंट महत्वाचा असणार आहे. तुम्हाला ट्रेडिंग मधून पैसा कमवायचा असेल तर आपण बऱ्याच वेळेला व्हिडिओ स्किप करून बघतो आणि महत्वाचा पॉईंट सुटतो आणि बरोबर आपण तिथे ट्रॅप होतो, असं करू नका. तर बघा उद्या काय होणार आहे ते सांगतो मी तुम्हाला. उद्या मार्केट या ठिकाणीच आसपास ओपन झालं 32,800, ओके 32,800 ते उद्या बँक निफ्टीचं ओपनिंग 32,800 ते 32,980 ह्या दरम्यान कुठेही बँक निफ्टी उद्या ओपन होत आहे. या ठिकाणी जर बँक निफ्टी ह्या दोन रेंजमध्ये ओपन झाला आणि तिथून जर बँक निफ्टीनं वरती जायला सुरुवात केलं, म्हणजे अपसाईडला मुवमेंट घ्यायला सुरुवात केली, ही अपसाईडला मुवमेंट सुरुवात केल्यानंतर बँक निफ्टी 33,000 वर काय करतोय बघा. 33,020 वरती जर बँक निफ्टी क्लोज होत असेल, सस्टेन होत असेल पहिल्या 5-10 मिनिटात, तर तुम्ही डोळे झाकून 33,100 सीई ऑप्शन उद्या काय करू शकता, बाय करू शकता. हा ऑप्शन तुमचा 15-20 मिनिटांमध्ये डबल होणार. काय म्हणतोय मी, 15-20 मिनिटांमध्ये डबल होणार. हा क्रायटेरिया काय सांगितला ते पहिल्यांदा समजून घ्या, त्या क्रायटेरियाच्या बाहेर जाऊ नका. ओके, पहिलं टार्गेट काय असेल उद्या बँक निफ्टीसाठी, 33,000 वरती जाईल डेफिनेटली, शुअरली नो प्रॉब्लेम. म्हणजे मी जे लेवल सांगितले तिथून वरती जायला पाहिजे. 33,000 वरती जर ट्रॅव्हल करायला सुरू केलं बँक निफ्टी तर बँक निफ्टी 33,363 पर्यंत जाईल. त्याच्यावरती जर बँक निफ्टी सस्टेन झाला तर डेफिनेटली बँक निफ्टी जे मुवमेंट देणार आहे तुम्हाला ती खूप मोठी मुवमेंट देणार. ऑलमोस्ट तुम्हाला त्यानंतर 363 नंतर बँक निफ्टी जो आहे तो ऑलमोस्ट 544 पर्यंत येईल. आणि त्याच्या जर वर क्रॉस झाला तर बँक निफ्टी 33,800 पर्यंत देखील काय होऊ शकतो, जाऊ शकतो. आता तुम्हाला वाटेल सर हे कसं काय एवढं शक्य आहे, एवढा बँक निफ्टी वर जाऊ शकतो का, तर बँक निफ्टी इतका वर जाऊ शकतो ही शक्यता नाकारता येत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि ते तसा चालला तर आपल्याला इथं एंट्री घ्यायची, अदरवाईज एंट्री घ्यायची नाही, हे पण लक्षात घ्या. का, कारण का पाठीमागच्या 3-4 दिवसापासून मार्केटमध्ये सेलिंग आहे. आणि पाठीमागच्या 3 दिवसांचं ट्रेडिंग सेशनचा जर तुम्ही FIचा डेटा बघितला तर डेली ऍव्हरेजली 1,500 कोटी रुपयापेक्षा जास्तीचं शॉर्ट आहे. म्हणजे ऑलमोस्ट 5,000 कोटी रुपयाचा शॉर्ट पोझिशन जे आहे ते फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरची इंडेक्स वरते. मग ह्या इंडेक्समध्ये जर उद्या त्यांना शॉर्ट कव्हर करायचे असतील तर डेफिनेटली हे शॉर्ट कव्हरिंग जे आहे बँक निफ्टीचं तुम्हाला 33,800 पर्यंत घेऊन जाण्याची शक्यता खूप जास्त आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि दुसरं सर्वात महत्वाचा पॉईंट हा आहे मित्रांनो, तुम्ही हा बँक निफ्टीचा जो चार्ट बघताय आजच्या दिवसाचा, तर बँक निफ्टीनं आज काय केलंय, बँक निफ्टीचं टोटल बिहेव्हिअर जर आजचं बघितलं तर हे साईडवेज मार्केटचं बिहेव्हिअर आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. काय म्हणतोय मी, बँक निफ्टीचं बिहेव्हिअर काय पूर्ण साईडवेज आहे. इथं ऑप्शन बायरचा मार्केटमध्ये पैसा जो आहे तो बिलकुल प्रॉपर बनलेला नाही. हे शेवटच्या एक अर्धे एक तासामध्ये बँक निफ्टी अपसाईडला गेलाय, अदरवाईज ह्या रेंजमध्ये बँक निफ्टी खूप उशीर काय झाला होता, थांबला होता. आणि त्यामुळं इथं एक तर 33,000 कॉल रायटर आहे, 33,000 कॉल रायटर जर पाठीमागं सरकला तर डेफिनेटली बँक निफ्टी तुम्हाला उद्या 700-800 पॉईंटची मुवमेंट देणार आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे जे मित्र आहेत जे बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करतात त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा, सर्वांपर्यंत व्हिडिओ पोहोचू द्या. आणि परत एकदा माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे मित्रांनो, की तुम्हाला जर टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हायचं असेल आणि कॉल मिळवायचं असेल तर माझी जी डिस्क्रिप्शन मध्ये मी डिमॅट अकाउंट ओपनिंगची लिंक दिले, त्या लिंक मार्फत डिमॅट अकाउंट तुम्हाला स्वतःला ओपन करायचं आहे आणि मग मला युजर आयडी पासवर्ड सांगायचं आहे. ओके, त्यानुसार जर तुम्ही प्रोसेस केली तर तुम्हाला डेफिनेटली काय केलं जाईल, बँक निफ्टीच्या आपल्या ग्रुपला ऍड केलं जाईल. धन्यवाद, थँक्यू.